नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। बघा, जॉब रिलेटेड काही पण अपडेट असले की आपण लगेच यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो। तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करत चला। तर आजचा व्हिडिओ बनण्याचं कारण हेच आहे की चला आपण बघूया, ज्याप्रमाणे DBT ने आता जसा धडाका लावलेला आहे नोटिफिकेशनचा, नवीन नवीन रोज काही ना काही अपडेट्स येत आहेत। तर काल ज्याप्रमाणे सर्वांना ईमेल्स आलेले होते की CBT 2 साठी अप्लाय करायचं, त्याच्यानंतर आणखी आज एक ते परिपत्रक आलेलं आहे। तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। तर ते परिपत्रक संपूर्ण नीट समजावून सांगणार आहे मी। तर त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जरा स्किप न करता संपूर्ण बघा, कारण जर अप्लाय करण्याआधी जर तुम्ही काही मिस्टेक केली अप्लाय करताना तर तुमच्याकडून 100% तुम्ही तिथून मग फेरीमधून जे आहे सिलेक्शन प्रोसेसमधून तुम्ही बाद होऊ शकता। तर त्याच्यासाठी जराही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा फॉर्मला अप्लाय करण्याआधी, आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण आणखी डिस्कस करणार आहोत। तर संपूर्ण बघा व्हिडिओ आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करू शकता। तर CBT 2 बद्दल आणखी काय अपडेट नवीन आलेले आहे तर आपण संपूर्ण इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे। तर ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की काल या प्रकारे सर्वांना ईमेल आलेले होते जे विद्यार्थी आपले पात्र आहेत, तर आणि इथे लिंक पण आलेली होती, पण त्याच्यामध्ये आपल्याला तेव्हा हे माहीत नव्हतं की डेट वगैरे कधी आहे। तर असं मला असं वाटतं की कमीत कमी 15 to 20 days तरी इथे मिळतील अप्लाय करायसाठी, आणि त्याच्यानंतर मग एक्झाम होईल। पण आता इथे यांनी इतकी फास्ट प्रोसेस चालू केलेली आहे की तुम्हाला इथे जास्त दिवस मिळणार नाही, इथं फक्त 8 तारखेपासून सुरुवात होत आहे। तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ते परिपत्रक दाखवतो चला। तर बघा, हे जे परिपत्रक आलेलं आहे 8/3/2023, आधी ईमेल आले सर्वांना, आय थिंक मला तर असंच वाटतं, मी साईटवरती चेक नाही केलं तेव्हा, पण आधी ईमेल आले आणि त्याच्यानंतर मग हे नोटिफिकेशन आलेलं आहे। तर 8/3 तारखेचंच आहे, म्हणजे कालचं आहे, आजची 9 तारीख आहे। ओके, तर याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, मग तुम्हाला सांगतो मी डेट किती। तर आधी समजून घ्या, इतके विद्यार्थी पात्र झाले, 45,113 इतक्या विद्यार्थ्यांसोबत तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे CBT 2 साठी। आता इथे CITS आणि नॉन CITS यांच्यासाठी पण दोन वेगळ्या, म्हणजे इथे पण एक क्रायटेरिया आहे, आणि त्याच्यामध्ये 45,113 विद्यार्थी CBT 2 करता पात्र झालेले आहेत, आणि 5,361 हे इतके विद्यार्थी अपात्र झालेले आहेत। तर पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, कारण फक्त 45% वरती म्हणजे हे झालेलं आहे, ओके, आपली लिस्ट लागलेली आहे। तर तेवढा क्रायटेरिया होता। तर त्याच्यानंतर तुम्हाला जी लिंक आलेली आहे, जी मी आत्ता तुम्हाला दाखवली होती, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचा आहे। तर तुमच्या ईमेलमध्ये ज्यांना आणखी एक प्रश्न असा येतो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ईमेल आलेले नाहीत पास असून पण, तर त्यांनी काय करायचं, ईमेलमधल्या आपल्या परत लक्षपूर्वक आहे का मी जी माहिती सांगतो, नाहीतर पुन्हा तुमचं कन्फ्युजन होईल। तर तुमचा जो ईमेल आहे ना, तो ईमेल ओपन करा, ईमेल बॉक्स, त्याच्यामध्ये जा, तुम्हाला एक स्पॅम नावाचा फोल्डर दिसेल, त्या स्पॅम फोल्डरमध्ये जाऊन ते तुम्ही चेक करा, तुम्हाला जर DBT चा ईमेल दिसून जाईल। कधी कधी स्पॅम फोल्डरमध्ये पण जात असतो, तर मला काही कमेंट्स आले त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं। तर चला बघूया, तर याची डेट बघा किती घाईमध्ये काम चालवलं आहे, 8/3/2022 ते 23 पासून सुरुवात, आणि 14 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहे, 14/3 पर्यंत, ओके, 14 एप्रिल नाही, 14 मार्चपर्यंत फॉर्म, म्हणजे जवळपास 8 आणि 6 14 6 दिवसाचा तुम्हाला इथे वेळ भेटतो। त्याच्यात पण एक संडे वगैरे आहे, आणि अध्येमध्ये सर्व्हर बिझी राहील, ती गोष्ट वेगळीच। तर इतकी फास्ट प्रोसेस चालू आहे, 6 दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, सगळं स्टडी करून घ्या, कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे, कोणत्या पोस्ट आहेत CITS नॉन CITS कॅन्डिडेटसाठी, ही इतकं सगळं स्टडी करून पहिले तुम्ही मग त्याच्यानंतर फॉर्मसाठी अप्लाय करा। तर ही पण स्टडी तुम्हाला करावं लागेल, एक दिवस त्याच्यासाठी द्या, संपूर्ण थोडा बसून विचार करा, कोणत्या सब्जेक्टचं तुमची कमांड चांगली आहे, कोणता अभ्यास झालेला आहे, मॅक्झिमम मुलांचा अभ्यास झालेला असेल कारण बराच वेळ मिळालेला आहे, आणि काही विद्यार्थी कन्फ्यूज असतील कारण कोर्ट केस आणि ज्या बाकी इतर बाबी ज्या होत्या त्याच्यामुळे काही मुलं डिस्टर्ब झालेले असतील। तर सर्व पोस्टसाठी जर अप्लाय केलं करायला गेले तुम्ही, फीस खूप जास्त आहे, आय थिंक 850 समथिंग फीज आहे। तर 10 पोस्टसाठी जरी अप्लाय करायला गेले तुम्ही तर 8 ते 10 हजार रुपये भरायची तयारी इथे ठेवावी लागेल, आणि त्याच्यातही CITS नॉन CITSचा तो मुद्दा वेगळाच आहे, त्याच्यामुळे फॉर्म भरण्याआधी थोडा विचारपूर्वक फॉर्म भरा। तर इथे मी तुम्हाला महत्त्वाची माहिती इथं सांगतो, बघा फॉर्म भरण्याआधी तुमच्याकडून जर मिस्टेक कोणती मिस्टेक नाही व्हायला पाहिजे, तर ते मी इथे सांगतो बघा। तर लक्षपूर्वक बघा,
ऑनलाईन अर्ज आपल्याला सगळं आता ही बघा, ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे. 6वा पॉईंट डायरेक्ट वाचून दाखवतो. बघा, उमेदवाराने ज्या वेबसाईट CITS प्रशिक्षण, आता CITS आणि नॉन CITS या दोन्ही कॅन्डिडेटसाठी ही माहिती आहे. ओके, तर केअरफुली समजून घ्या. तर बघा, उमेदवाराने ज्या वेबसाईट CITS प्रशिक्षण यशस्वीरित्या प्राप्त करून प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे, केवळ त्याच पदाकरिता ऑनलाईन अर्जात संबंधित व्यवसायामध्ये CITS प्रशिक्षण पूर्ण केले आहे का, त्यासमोर SC बटन असेल तुम्हाला, तर ते यस करायचं आहे आणि प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. अन्यथा नसेल तर नो करायचं आहे. एकाच व्यवसायामध्ये CITS प्रशिक्षण पूर्ण केले आहे म्हणून सर्व पदांकरिता संबंधित व्यवसायातील CITS आणखी सेकंड ऑप्शन येईल. तर प्रशिक्षण पूर्ण केले आहे का, तर समोर यस पर्यायाची निवड करू नये. असे केल्याचे दिसून आल्यास चुकीची माहिती दिल्याबद्दल उमेदवारास भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येईल. हेच तुम्हाला तिथे मी थंबनेलमध्ये दाखवत होतो की जर ही जर मिस्टेक केली तुम्हाला तुम्ही तर तुम्ही 100% फेरीतून बाद होणार, तुमचा जॉब जाणार इथेच जाणार. त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम येईल मग. परंतु अर्जांमध्ये संबंधित व्यवसायातील CITS प्रशिक्षण पूर्ण केले आहे का, समोर नो पर्यायाची निवड केली असल्यास अथवा CITS प्रशिक्षण प्रमाणपत्र अपलोड केले नसल्यास उमेदवाराने सदर व्यवसायातील CITS प्रशिक्षण पूर्ण केले नाही असे समजण्यात येईल. CITS प्रमाणपत्र अपलोड करण्याकरता पुनश्चित, तर बघा, एकदा फॉर्म भरून झाला की तुम्हाला त्याच्यानंतर परत संधी दिली जाणार नाही, पुनश्च संधी दिली जाणार नाही. तसेच या संदर्भात कोणतेही ईमेल, व्हॉट्सअप विचार करण्यात, त्याच्यातील म्हणजे विनंती कोणतीही विचारात घेण्यात येणार. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जर इथे तुम्हाला बघा एक प्रश्न विचारते फॉर्म भरताना की संबंधित व्यवसायातील CITS प्रशिक्षण पूर्ण केले आहे का, तर यस असेल तर यस करा आणि नो असेल तर नो करा. ओके, आणि त्याच्यानंतर परत दुसरा एक ऑप्शन येईल तुम्हाला की एकाच व्यवसायात CITS प्रशिक्षण पूर्ण केले आहे म्हणून सर्व पदांकरिता याच्यात एक प्रश्न येईल, संबंधित व्यवसायातील CITS प्रशिक्षण पूर्ण केले आहे का, यस पर्यायाची निवड करू नये. तर असं जर केल्यास चुकीची माहिती समजून तुमची काय भरती प्रक्रिया तुम्हाला बाद करण्यात येईल. इथे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर येस करा, प्रमाणपत्र अपलोड करा, नसेल तर नो करा. सिम्पली आहे, सिम्पल आहे. आणि जर नसून पण जर तुम्ही असून जरी नो केलं बाय मिस्टेकली आणि मग त्याच्यानंतर तुमचा कुठलाही पत्रव्यवहार तिथे खपवून घेतला जाणार नाही, तुमचा तर मग ते कुठलीच विनंती एक्सेप्ट केली जाणार नाही. इथे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. तर ही हा 6वा मुद्दा परत एकदा समजून घ्या, चांगला वाचून घ्या, त्याच्यानंतर अप्लाय करा. आणि जो सिलेबस आहे तुम्हाला वेबसाईटवरती मिळून जाईल, 4 पॉईंट, जे इंडस्ट्री रिलेटेड 4.0 तो पण आहे. तर ऑनलाईन अर्जाची मुदत संपल्यानंतर यथावकाश चाचणी CBT2 परिपत्रक जाहीर करण्यात येईल. ज्याप्रमाणे आता इतकी फास्ट प्रोसेस चालू आहे, आय थिंक नेक्स्ट मंथमध्ये तुमची CBT2 पण इथे होऊन जायला पाहिजे. पण आता इथे हायकोर्टात पण काही केसेस वगैरे चालू आहे त्याच्या संबंधित, तर बघूया काय होते याच्यावरती. तर इतकी फास्ट प्रोसेस व्हायला नव्हती पाहिजे, कारण इकडे आता केस पण चालू आहे. तर दावा मुद्दा बघा, दावा मुद्द्यानुसार काय तुम्हाला मॅक्झिमम मिनिमम 45% इथे मार्क येणं आवश्यक आहे. CITS कॅन्डिडेटला काही CITS कॅन्डिडेटसाठी जर 45% जरी मार्क असेल आणि दुसऱ्या याच्यात जर 45% मार्क असेल आणि दुसरा कॅन्डिडेट नसेल कुणी, तर मग CITS कॅन्डिडेटवाल्यांना इथे सिलेक्शन होऊन जाईल. तर ही भरती सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे, कारण CITS कॅन्डिडेट आणि नॉन CITS कॅन्डिडेट हा जो इथे मुद्दा उपस्थित झालेला आहे तो खूप गंभीर आहे. जर CITS कॅन्डिडेट फक्त 100 समजून घ्या, एक एक्झाम्पल सांगतो, जर CITS कॅन्डिडेट जर 100 मार्क घेऊन जर सिलेक्शन होत असेल आणि त्याच स्टेटसाठी जर नॉन CITS कॅन्डिडेट असेल आणि तो 140 पण घेतले असेल त्यांनी, ओके, नॉन CITS कॅन्डिडेट आणि जर 140 पण मार्क घेतले असेल आणि त्याचं जर सिलेक्शन नसेल होत, तर मग ही भरती कशाच्या भरोशावर, म्हणजे गुणवत्तेच्या आधारावरती खरंच सिलेक्शन होत आहे का, तर हा एक प्रश्न इथे उपस्थित होतो. तर बघूया आता याच्यावरती. हायकोर्टमध्ये पण विद्यार्थ्यांनी केस टाकलेली आहे आणि इकडे फॉर्म भरण्याची पण डेट आलेली आहे एकदम फास्ट. तर याच्यावरती आणखी जर काही अपडेट राहिली तर मी लगेच अपडेट करेन तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो याच्याबद्दल, तुम्हाला म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं, इतकी फास्ट जी प्रोसेस चालू आहे, एक्झाम लगेच झाली पाहिजे का, आणि तुम्ही कोणत्या ट्रेडसाठी अप्लाय करता, तर इत्यादी काही ज्या गोष्टी आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. आणखी जर काही डाऊट असेल तर कमेंट करा, मी लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सध्यासाठी एवढीच माहिती होती. थँक्यू व्हेरी मच.